मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. काँग्रेस राष्ट्रवादी व महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळेस मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश माळसकर यांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळेस मावळ तालुक्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व महागडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या मावळ तालुक्यामध्ये या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षाची भूमिका आणि विरोधी पक्षाचा उमेदवार हा काय असतो हे या संपूर्ण तालुक्याला आपल्या नेतृत्वाच्या रूपातनं ज्यांनी या तालुक्याला दाखवलं असे या महाआघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुनील अण्णा शेळके आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या 25 वर्षामध्ये आजपर्यंत या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ताकद आजपर्यंत या इतिहासामध्ये कुठल्याच उमेदवाराने निर्माण केली नव्हती. आज ही ताकद आदरणीय सुनील अण्णांच्या पाठीशी ही मावळ तालुक्याची आपल्याला सर्वांना दिसते. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आदरणीय या महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या सूचनेनुसार मावळ विधानसभेमध्ये महाआघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांना या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर गेले कित्येक वर्षापासून सुनील अण्णांच्या माध्यमातून असेल, त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून असेल, एक चांगल्या प्रकारचं काम या तालुक्यामध्ये होतंय. आज हे सर्व विरोधी पक्ष असतील किंवा काही संघटना असतील, हे काम अण्णा तुमचं सर्वांना दिसतंय, पण पुढे येऊन तुमच्या पाठीवरती शब्बाशकीची म्हणा किंवा कर्तृत्वाची थाप टाकण्याचं काम आजपर्यंत कुठल्या इथून मागच्या पक्षाने केलं नसेल. पण आमच्यासारखा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष एक मराठी तरुणाच्या पाठीशी किंवा उगवत्या नेतृत्वाच्या पाठीशी मागं राहिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मला व्यक्त करायची आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तुमचं या तालुक्यामध्ये तुमच्या सर्व सहकार्यकांना होतंय. तुम्हाला एक अपेक्षा होती आपल्या पक्षामधनं कुठेतरी या कामाला न्याय मिळेल. तुम्हाला तुमच्या पक्षाकडनं जरी न्याय मिळाला नसेल तरी ही तालुक्यातली जनता तुम्हाला नक्की न्याय देणार आहे. आणि येत्या 24 तारखेला या मावळ तालुक्याचा एक तरुण उमेदवार, एक चांगल्या पद्धतीची तळमळ असणारा उमेदवार या तालुक्याचं नेतृत्व करणार आहे. आजपर्यंत सर्व लोकांनी पक्षनिष्ठा पाळली, सर्व कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा बाळगली, पण आता कुठलाच कार्यकर्ता म्हणा किंवा कुठलाच पक्षातला पदाधिकारी हा पक्षनिष्ठा बाजूला ठेवून आज तुमचं काम करतोय. याचा अर्थ तुमचं काम हे सदैव जनतेपर्यंत पोहोचलेले. ज्यावेळेस आपलं काम एक स्वच्छ मनाने आपण करतो तेव्हा नक्कीच त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये होत असतो. आणि आज तोच फायदा तुमच्या या उमेदवारीला तुम्हाला नक्की मिळणार आहे. जाता जाता एवढंच सांगतो, जे काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला चांगली मतं देता येईल ती मतं देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि या मावळ तालुक्याचा एक चांगला उमेदवार म्हणून आम्ही तुम्हाला या विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सुनील अण्णा शेळके यांना सर्व पक्षांनी तर जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला एक जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.